नमस्कार, इंडियन न्यूज वेब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज जाणून घेणार आहोत कुळगाव बदनापूर नगरपालिका हद्दीमध्ये कोट्यवधी रुपये खड्डे गुंजवण्यासाठी खर्च केलेले असताना सुद्धा कुळगाव बदनापूर नगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. माहितीच्या अधिकारा अंतर्गत आम्ही माहिती मिळवलेली आहे. या माहितीनुसार असं दिसून येत आहे की साधारणतः 13/4/2018 रोजी निविदा सूचना क्रमांक 3/2018 ही काढण्यात आलेली होती. या निविदेनुसार आपल्याला लक्षात येईल की झोन क्रमांक 1, झोन क्रमांक 2, झोन क्रमांक 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 असे 11 झोन बदनापूर शहरामध्ये काढण्यात आलेले आहेत. या झोन मध्ये सर्वच वार्ड समावेशित आहेत. झोन क्रमांक 1 मध्ये वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 8, वार्ड क्रमांक 9, वार्ड क्रमांक 10 असे वार्ड समावेशित आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या झोन मध्ये वेगवेगळे असे सर्वच वार्ड इन्क्लुडिंग करण्यात आलेले आहेत. तर या प्रत्येक झोन नुसार साधारणतः 10 लाखाचं काम हे खड्डे भरण्यासाठी काढण्यात आलेलं होतं. हे आम्ही सर्व काही समोर आणत आहोत, ते जनतेच्या जागरूकतेसाठी आणत आहोत. इथे जो टेंडर कामाचे नाव आहे ते आपण वाचून दाखवत आहोत. कुब नप क्षेत्रातील झोन क्रमांक 1, वार्ड क्रमांक 1, 2, 8, 9, 10 मधील खड्डे कपची ग्रीन व डांबर मिश्रित खडीने भरणे, अशा पद्धतीचे 11 झोन मध्ये म्हणजे संपूर्ण प्रत्येक वार्डामध्ये खड्डे भरण्यासाठी डांबर मिश्रित खडीने खड्डे भरण्यासाठी 10 लाखाचं टेंडर काढण्यात आलेलं होतं. आपण पाहू शकता बदनापूर शहरामध्ये साधारणतः 11 झोन मध्ये 1,10,00,000 रुपयाचा खर्च हा डांबर मिश्रित खड्डे भरण्यासाठी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु केव्हाही डांबर मिश्रित खड्डे भरण्याची स्थिती बदनापूर शहरात दिसून आलेली नाही. डांबर मिश्रित खडी ही कपची ही जर खड्डे बुजवण्यासाठी वापरली गेली असती तर बदनापूर शहरामध्ये आज मोठे मोठे जे खड्डे दिसत आहेत ते दिसले नसते. म्हणजे हे जे डांबर मिश्रित खडीने खड्डे भरण्याचं जे लाखो रुपयाचे करोडो रुपयाचे टेंडर प्रत्येक झोन नुसार 10 लाखाचं टेंडर जे काढण्यात आलेले आहे या टेंडरची रक्कम त्या संबंधित ठेकेदाराच्या खिशात गेलेली आहे आणि या खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे हे सिद्ध होत आहे. जर का या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही असं जर प्रशासनाला म्हणायचं असेल, राजकीय नेत्यांना म्हणायचं असेल, संबंधित नगरसेवकांना म्हणायचं असेल तर खड्डे पडलेत कसे काय? तुम्ही डांबर मिश्रित खडी वापरून जे खड्डे गुंजवले ते बदनापूर नगरपालिका हद्दीतीलच गुंजवले की बदनापूर नगरपालिका हद्दीच्या बाहेरील खड्डे गुंजवले याचाही आपण विचार करा. हेही सूक्ष्मोक्ष लागणं गरजेचं आहे. कोणत्याही पद्धतीने बदनापूर शहरातील खड्डे हे डांबर मिश्रित खडीने गुंजवण्यात आलेले नसल्या कारणाने बदनापूर शहरामध्ये जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे बदनापूरच्या नागरिकांना स्वतःला खड्डे गुंजवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागत आहे. या प्रशासनाला आणि या लोकप्रतिनिधींना जाण येण्याची गरज आहे. अशा पद्धतीचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार यांना करायची सवय लागलेली आहे. आपण पाहू शकता प्रत्येक झोन नुसार 10 लाखाचं काम खड्डे बुंजवण्यासाठी तेही डांबर मिश्रित खडीने खड्डे बुंजवण्यासाठी टेंडर काढण्यात आलेले आहे. ते टेंडर देण्यात आलेले आहे परंतु खड्डे मात्र गुंजवण्यात आलेले नाही. हे टेंडर नोटीसची प्रत आहे. आपण पाहू शकता यामध्ये फक्त 3-4 झोनसाठी पुन्हा 17/5/2018 रोजी झोन क्रमांक 5, झोन क्रमांक 8, झोन क्रमांक 9 आणि झोन क्रमांक 11 या 4 झोनसाठी टेंडर रिकॉल करण्यात आलेला आहे. पहा, ही रिकॉलिंगची सिस्टम सुद्धा कशामुळे निर्माण होते ते इथे कुठेतरी भ्रष्टाचार करायला लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला जागा मिळत नाही म्हणून इथे पुन्हा एकदा टेंडर रिकॉल केले जातात. 3 ठेकेदारांचे टेंडर आले
शहरामध्ये निर्माण झालेले खड्डे आपण बुंजवण्यापेक्षा या प्रशासनाला आणि या लोकप्रतिनिधींना बुंजवण्यासाठी भाग पाडण्याची वेळ आलेली आहे. जनतेने या प्रशासनाच्या डोक्यावर बसण्याची वेळ आलेली आहे. या प्रशासनाच्या खुर्चीतून उतरवण्याची वेळ आलेली आहे. या लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा त्यांना जर त्यांची जागा दाखवली नाही तर खड्ड्यांसाठी हा करोडो रुपयाचा खर्च हा जो वाया गेलेला आहे तो आपल्या करामधूनच गेलेला आहे आणि आपल्या कराची लूट हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन करत आहे हे आज सिद्ध होत आहे. बदलापूर शहरामध्ये जे खड्डे निर्माण झालेले आहेत ते खड्डे म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्या शहराचं असणारी दुरावस्था आहे. ही दुरावस्था जर आपल्याला दूर करायची असेल तर या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला आपण जाब विचारण्याची गरज आहे. नुसतं जाब विचारून चालणार नाही तर यांना पनिशमेंट करण्याची गरज आहे. यांना शिक्षा करण्याची गरज आहे. जर यांना आपण शिक्षा करण्याच्या दृष्टीने यांच्या विरोधात जर आवाज उठवणार नाही तर हे असे भ्रष्टाचार करत राहतील. मतदानाच्या वेळेला आपल्याला 1-2 हजार 5 हजार रुपये देऊन आपलं तोंड बंद केले असं आपण समजू नका. सर्वच मतदारांनी पैसे घेतले असतील असं नाही, परंतु ज्या मतदारांना यांनी 1-2 हजार 5 हजार रुपये देऊन त्यांची तोंड बंद केली अशा मतदारांनीही तुम्ही त्यांना लुटलंय असं समजून तुम्हीही या लोकप्रतिनिधींच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी पुढे या. जर का आपण अशा पद्धतीने पुढे आला नाही तर हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे अशाच पद्धतीने आपल्या कराचा लयलूट करत राहतील आणि आपल्या बदलापूर शहराचं नाव बदनाम करत राहतील, बदलापूर शहराची अधोगती करत राहतील. त्यासाठी सामान्य जनतेने लवकर जागा झालं पाहिजे आणि या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याचा जबाब दिला पाहिजे की आपण जो भ्रष्टाचार केलेला आहे खड्डे बुजवण्यासाठी 1 कोटी 10 लाखाचा खर्च केलेला आहे तो खर्च गेला कुठे आणि जर का तुम्ही हा खर्च केलेला आहे तर हे खड्डे दिसतात का? याचा जाब लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून देण्यात यावा. तेव्हाच खऱ्या अर्थाने ते प्रामाणिक आहेत आणि ते कुठेतरी योग्य असं काम करत आहेत हे सिद्ध होईल. अन्यथा हे भ्रष्टाचारी आहेत. याला भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच कळत नाही हे मात्र सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.